आता लातूर जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात टॅप दिसू लागलाय. चाकूर तालुक्यातील जानवळ येथील काही जनार्दन राजेवाणी आश्रमशाळेतील 330 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचं वाटप करण्यात आलं आहे. विमुक्त जाती भटक्या जमातीचे विद्यार्थी या आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीच्या टॅबचं वाटप करण्यात आलं आहे. कोरोना काळात या गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाच्या वतीनं आश्रम शाळांना मोफत टॅब देण्याचं ठरवलं. त्या अनुषंगाने अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या टॅबचं वितरण जानवळ गावातील आश्रम शाळेत करण्यात आलं आहे. त्यामुळे आता आश्रम शाळेतील गरीब विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या VJNT च्या आश्रम शाळेसाठी टॅबचे वाटप आज आमच्या शाळेमध्ये करण्यात आलेले आहे. आमच्या खात्याचे मंत्री माननीय विजय वडट्टीवार साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील आश्रमशाळांना या टॅबची तरतूद करण्यात आलेली होती आणि याच टॅबचे वितरण आमच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कैलासवासी जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आमच्या विभागातील आमदार माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते आज या टॅबचे वितरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होते आणि आमच्या VJNT च्या विद्यार्थ्यांना वाडी वस्त्या तंड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात. ऑनलाईनचे साधनं त्यांना उपलब्ध नव्हते आणि याच कारणामुळं या विद्यार्थ्यांना टॅबची तरतूद करून देण्याचा विचार शासनाच्या अधीन होता आणि ते टॅब आम्हाला साहेबांनी उपलब्ध करून दिले आणि त्या टॅबचे आज वितरण झालेले आहे. तरी मी या संदर्भात विद्यार्थ्यांना कसं काळामध्ये खरं तर शिक्षणाची संकल्पना ही बदललेली आहे. शिक्षण हे अधिक हायटेक झालेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्याच्या कुठंतरी मागं राहत होते. त्याचं कारण म्हणजे आर्थिक दुर्बलता. परंतु या टॅबच्या माध्यमातून आता आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातील विद्यार्थ्याच्या बरोबरीनं त्यांना अभ्यासामध्ये त्याचा फायदा होईल या टॅबचा आणि आमचे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातील विद्यार्थ्याप्रमाणे हायटेक शिक्षण घेऊ शकतील. हा फायदा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना टॅब त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर झालेला आहे. News 15 मराठीसाठी असलम शेख लातूर.